नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूबच्या सेशनला। चला लवकर लवकर सेशन जॉईन करून घ्या। गुड मॉर्निंग सगळ्यांना, हॅव अ नाईस डे। आजचं आपलं अतिसंभाव्य प्रश्नांचं 114वं विश्लेषण आहे। रोज 20, 25 ते 30 प्रश्न आपण कव्हर करतो, ठीक आहे, काही कारणांनी। आज जरा थोडं फटाफट लेक्चर होईल किंवा काही, उद्यापासून प्रॉपर लेक्चर होते 11 वाजताला, ज्यामध्ये मी कठीण प्रश्न पण घेऊन येणार आहे। त्याच्यामुळे उद्यापासून कोणीही लेक्चर मिस करायचं नाही, 11 वाजता ऑन टाइम यायचं आहे। चला मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शेजारच्या आकृतीतील त्रिकोण किती आहेत? 12, 20, 10 आणि 16। बघा, जेव्हा ह्या प्रकारची आकृती दिली जाते तेव्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 शेवटचा आकडा 8, 8 ची दुप्पट केली एकूण किती झाले मग त्रिकोण? 16 त्रिकोण झाले, पर्याय क्रमांक 4। बरोबर आहे। घ्या पुढला प्रश्न, पुन्हा शेजारच्या आकृतीत त्रिकोण किती? 17, 16, 20 आणि 25। सोपे प्रश्न आहेत, सोपे प्रश्न असले की जरा पटापट करत चला। सगळ्यांना नमस्कार, हॅलो। पहा पुन्हा काय करायचं, नंबर द्या 1, 2, 3, 4, 5 आणि हे 1, 2, 1 अधिक 2, 3, 3, 6 आणि 4, 10 आणि 5, 15। पुन्हा हे 1 अधिक 2, 3, त्याला आपण 2 वेळा मोजलं म्हणून 15, 15 आधी 15 आणि 3 करून घ्या 18, त्याच्यातनं 1 घालवले, एकूण त्रिकोण किती आले म्हणजे आपले 17, पर्याय क्रमांक पहिला। उद्यापासून प्रश्नांची लेवल आहे, त्यामुळे कोणीही उद्यापासूनचं लेक्चर मिस करायचे नाही। चला घ्या, ए वाय, बी एक्स, सी डब्ल्यू, डी व्ही, प्रश्नचिन्ह ऑप्शन, ई व्ही, ई यू, व्ही ई आणि ई डब्ल्यू। पुन्हा सोप्प आहे, ए नंतर बी नंतर सी नंतर डी नंतर काय येत? ई येतो। पुन्हा वाय च्या मागे एक्स, एक्स च्या मागे डब्ल्यू, डब्ल्यू च्या मागे व्ही आणि व्ही च्या आधी काय येत? यू, म्हणजे पर्याय कुठला आला? दुसरा, ई आणि यू। बरोबर आहे। चला मग पुढलं घ्या, एक मालिका दिली आहे, एईओ, आययुए, पीयुई, ओईयू, या मालिकेतील विसंगत घटक ओळखा। पुन्हा तेच 4 पर्याय दिले आहेत आपल्याला, एईओ, आययुए, पीयुई आणि ओईयू। बघा आता ह्याच्यामध्ये विसंगत काय, लगेच कळतंय कुठलं विसंगत आहे, पर्याय क्रमांक 3। का बरं? बाकीच्यांमध्ये स्वर, 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 पण इथे पी आहे का स्वर? नाही, पी काय आहे, एक व्यंजन आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं काय, विसंगत म्हणजे गटात न बसणारा घटक आहे। जाऊयात पुढल्या प्रश्नावर। विसंगत घटक ओळखा, तेल, तूप, लोणी, दही, दही, तूप, लोणी आणि तेल, ते 4 पर्याय दिलेत आपल्याला। पुन्हा सांगते आजचे प्रश्न थोडे सोपे असणार आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं 1-2-3 दिवस आपण थांबू, बाकी ज्यांना समजेल की मॅडमचं लेक्चर 11 वाजता सुरू झालेलं आहे आणि अजून ज्यांना समजलेलं नाही ती समजवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची। त्याच्या त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की लेक्चर 11 वाजता चालू झालेलं आहे ते। उद्यापासून आपले कठीण प्रश्न, मीडियम प्रश्न हे सगळे चालू होणार आहेत, महत्वाचे प्रश्न चालू होणार आहे, तुमच्यासाठी व्यवस्थित छान प्रश्न घेऊन येणार आहे। त्यामुळे उद्यापासूनचं लेक्चर कोणीही मिस करायचं नाही आणि कोणीही लेट सुद्धा जॉईन व्हायचं नाही, कारण की स्टार्टिंग पासूनचे प्रश्न महत्वाचे आहेत, एवढं एक गोष्ट लक्षात असू द्या। चला याचं उत्तर काय आहे, बरोबर काय आहे, तेल। का बरं तेल, बाकी सगळं काय आहे, दुधापासून बनणारे पदार्थ। दही दुधापासून बनतं, तूप पण दुधापासून बनतं आणि लोणी पण दुधापासून बनते, ठीक आहे। बघा विरजण लावतो आपण, मग ती लोणी मिळते, मग लोणीला आपण जर गरम केलं तर काय भेटतं आपल्याला, तूप भेटतं, नाही तर पुन्हा म्हणाल। घ्या पुढचा प्रश्न काय दिलाय, एका सांकेतिक भाषेत जर ट्रेंड हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच भाषेत ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाईल? DUNXOYA, DUMYOZP, DINYOZU आणि DUNVOTB। बघा
TUV. बर आधी आपण बघू, लिहून घेऊ बघा. TUV दोन पद पुढे R, STU दोन तीन पद पुढे E, FGHI चार पद पुढे N, OPQRS पाच पद पुढे आणि DUVWX सॉरी DUEFGHIJ किती पद पुढे झाले, एकूण सहा पद पुढे. म्हणजे दोन तीन चार पाच सहा क्रमांक पुढे चालले. दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, बी नंतर सी आणि डी, आर एस सी यू आय जे के एल, बरोबर आहे का? एल आणि एम चार पद आहेत ना, झालं. उत्तर कुठलं आलं? दुसरंच घ्या. टी यू बी डब्ल्यू एक्स वाय आय जे के एल एम एन ओ एस टी यू बी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड एच आय जे के एल एम एन ओ आणि पी, म्हणजे उत्तर सेम आहे का? डी यू एम वाय ओ झेड पी. व्हेरी गुड, उत्तर काय आहे आपलं? बरोबर आले. चला घ्या पुढला प्रश्न. एका सांकेतिक भाषेत जर नॅशनल हा शब्द 53, 42, 15, 36 असा लिहिला व सिंगर हा शब्द 72, 58, 90 असा लिहिला तर रेट हा शब्द कसा लिहावा किंवा लिहाल? 03, 49, 09, 34, 30, 49, 03, 94. रेट इथूनच पाहायचा आहे बघा. आर इथे आहे, मग आर ला त्यांनी काय दिलं आहे? 0, बरोबर आहे. आता ए, ए कुठे आहे? ए आणि टी घ्या, काय आहे? 3 आणि 4. आता काय ई, ई साठी काय वापरलाय? 9. काय आलं आपलं? 0, 3, 4, 9. पर्याय क्रमांक पहिलाच आपला काय आलाय? योग्य आलेला आहे. व्हेरी गुड, जाऊयात पुढल्या प्रश्नावर. चला घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. एम व्ही डब्ल्यू झेड, किती सोपं आहे बघा. बरं, लगेच तुम्हाला बघून कळणार आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, ए च्या विरुद्ध झेड असतो, हो असतो. बी च्या विरुद्ध वाय आहे, सी च्या विरुद्ध एक्स आहे, डी च्या विरुद्ध काय असत? पर्याय क्रमांक कुठला आला म्हणजे तिसरा. बघा, ए बी सी डी ई झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही, बरोबर आहे. पुढल्या प्रश्नावर जाऊयात. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 3, 1, 3, 6 आणि 9 बघा. व्यवस्थित प्रश्न पहा आणि व्यवस्थित सोडवा. जास्त अवघड प्रश्न नाही. बघा, समोरील समोरांचा गुणाकार 120, 5, 3, 15, बरोबर आहे. आता काय करायचंय? भाग लावायचा आहे. मग 120 ला म्हणजे 15 ने भाग लावलं, किती उत्तर येतं? 8, बरोबर आहे. सेम 14 गुणिले 6 7 × 14 बरोबर आहे का? भाग जातो का तसा? बरोबर, किती उत्तर आलं म्हणजे आपलं? 6. पुन्हा पुढे बघा. 1272 बरोबर आहे. 8 × 3 = 16 भाग लावला, किती आलं उत्तर? 3. पर्याय कुठला आला? पहिला.
काही काहींना आलेलं आहे, व्हेरी गुड. समोरासमोरांचा काय गुणाकार करून दोघांचा काय करायचा होता, भागाकार. चला, घड्याळात 6 वाजता व 3 वाजले असतात. तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोनात होणारा फरक किती? 70 अंश, 75 अंश, सॉरी 85 अंश, 90 अंश आणि 180 अंश. चला पटकन सेशन लाईक करून घ्या. आज एकदाही म्हटलं नाही म्हणजे सेशन लाईक करायचं नाही असं नसतंय. शेअर केलं का सेशन? पहिले 6 वाजता डायरेक्ट सुद्धा काढू शकतो. 6 वाजता म्हणजे किती? 180 अंशाचा कोण होतो? 3 वाजता. 90 अंशाचा कोण होतो? बरोबर आहे. मग 180 मधन 90 गेले, कितीचा राहिलाय? 90. उत्तर काय आलं? म्हणजे 90 अंशाचा काय असणार आहे दोघांमध्ये फरक असणार आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युलाने जाऊ शकता. 11 m² 2 - 30 h, ठीक आहे. मिनिट तर 0 आहेत, बरोबर आहे. तास किती दिले आहेत? 6. हे पूर्ण 0 झालं, वजा 180 म्हणजे 6 वाजता काय होणार? 180 चा. बघा आपण इथे सॉल्व केलं, ठीक आहे. आता पुढचं घ्या, 3 वाजताच फॉर्म्युला लिहू का? बरं घ्या. तास किती दिले आहेत आपल्याला? 3. आणि मिनिट किती दिले आहेत? 0. मग हे पूर्ण 0 झालं. 90 म्हणजे किती आले? 90. मग आता हे 180, हे 90, पुन्हा आपण तेच करू. फरक विचारलाय म्हणजे वजाबाकी करायची. 180 मधन 90 गेले, कितीचा फरक उरला आहे? 90 चा. पर्याय क्रमांक 3 घ्या. पुढला प्रश्न, रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत आणि 2 खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती? 28, 32, 35, 38. किती सोपं आहे? 20 खांब आहेत, बरोबर आहे. मग पहिल्या आणि 20व्या खांबातलं अंतर किती असणार आहे? 2 मीटरवर 1 खांब, बरोबर. 20 खांब, 20 × 2 किती झाले? 40. पण पहिल्या आणि 20व्या विचारला आहे म्हणून वजा 2 केलं. उत्तर किती आलं? 38 मीटर. त्यांच्यातला किती अंतर असणार आहे? 38 मीटर. पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न होता, अवघड असं काहीच नव्हतं. चला पुढला प्रश्न घ्या. आता एक घड्याळ 1 तासाला 20 सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखविली जाईल? 12:10, 12 वाजता, 11:42 आणि 11:32 व्यवस्थित सोडवा, घाई करू नका. 1 तासाला 20 सेकंद मागे. 1 तास. बरोबर आहे. मग आता आपण, तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा तुम्हाला हवं तसं करू शकता, ठीक आहे. आता बघा, शनिवारी सकाळी सहा ते रविवार सकाळी 6 ते सोमवार सकाळी 6 ते सोमवार दुपारी 12 असा टाइम दिले आपल्याला. शनिवारी सकाळी 6 ते सोमवार दुपारी 12 असं सांगितलंय ना त्यांनी. मग आता त्याच्यामध्ये 6-6 तास येतील. हे किती तास झाले? 24. हे किती तास झाले? 24. आणि हे किती तास झाले? 6. बेरीज करा, बरोबर आहे. 6 × 4 = 10 आणि वरचे 4 + 1 = 5. काय झाले हे? 54 काय आले टोटल आपले? 54 आले तास. 1 तासाला 20 सेकंद म्हणून 54 × 20 = 20. 108. 108 काय? सेकंद. 108 काय? सेकंड. मग आता याला मिनिटामध्ये करायचे आपल्याला म्हणून 108 ला 60 ने भागायचं. किती मिनिट येतात? बरोबर आहे.
18 मिनिट काय जाणार ते घड्याळ मागे जाणार, बरोबर आहे. मग आता किती वाजता घड्याळ लावलंय? 12 वाजता. मग 12 मागे 18 मिनिट म्हणजे किती? सगळ्यात पहिले तुम्ही 10 मिनिट वजा करा. 11 किती झाले? 50 झाले. मग अजून 8 मिनिट वजा करा, किती झाले? 11:42. पर्याय तिसरा. किंवा तुम्ही काय करू शकता, 1 तासाला 20 सेकंद म्हणजे 24 तास. किती होणार रे? 24 गुणिले 20 बरोबर 480 सेकंद. त्याला मी 60 ने भागलं की 8 बरोबर. एका तासाला किती, सॉरी एका दिवसाला 8 मिनिटांनी ते घड्याळ मागे जाईल. मग आता बघा, शनिवार ते रविवार एक दिवस 8 मिनिट, शनिवार रविवार ते सोमवार एक दिवस 8 मिनिट. आता हे जे वरचे आहेत ना ते तुम्हाला असे काढावे लागतील. अधिक बघा किती राहिले, हे 6 तास. मग 1 तासाला 20, मग 6 गुणिले 20 बरोबर 120, आणि 120 म्हणजे 2 असतात. मग हे किती? 2. किती झाले याची बेरीज? 8, 8, 16 आणि 2, 18. पुन्हा 18 मिनिटं मागे. कुठल्याही पद्धतीने करा, ह्या पद्धतीने करा किंवा 24 तास काढून ह्या पद्धतीने करा, तुम्हाला जी कोणती सोपी वाटतीये ती पद्धत घ्या. मला तर ही पद्धत थोडी किचकट वाटते, कारण की मोठे मोठे गुणाकार येतात. ह्या पद्धतीमध्ये एकदम साधं सोपं एकदम छान होऊन जातं. फक्त एक स्टेप पडते की आपल्याला 1 तासाचं 24 तासात करायचं, आणि 24 तास म्हणजे एक दिवस असतो हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. म्हणून शनिवार ते रविवार 8 तास, सॉरी 8 मिनिटं, रविवार ते सोमवार 8 मिनिटं, आणि सोमवार ते सोमवार सकाळी 6 ते 12, 6 तास राहतात ना. मग 1 तासाला 20, मग 6 गुणिले 20 120, तर 120 म्हणजे किती झाले? 2 मिनिट. 8 अधिक 8 16 आणि 2 18, तेच झालं गणित. ओके, दोन्ही पद्धती मी तुम्हाला आता सांगून दिल्या. चला घ्या, काय सांगितलंय? जर अधिक म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे वजा, वजा म्हणजे अधिक असेल व इतर चिन्हांचे अर्थ समान असल्यास पुढील उदाहरण सोडवा. 10, 15, 18, 22. 8 अधिकला गुणाकार म्हणजे वजा, 4 वजा म्हणजे अधिक. 8 तरी 24 वजा 6 किती आलं उत्तर? 18. सोप होत बरोबर आहे. चला कुठलं उत्तर आलं? पर्याय तिसरा, 18. व्हेरी गुड. सेशन लाईक येतच नाहीये. आज सेशन लाईक आले नाहीत तर कठीण प्रश्न मग मी विचार करेल ना. तुम्ही जर सेशन लाईक करताना विचार करताना मग मी पण विचार केला पाहिजे. मी करते का विचार कुठल्या गोष्टींचा? घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, तर तोंड असणारा प्राणी कोणता? हत्ती, झेब्रा, गाढव, वाघ. तोंड असणारा कोणता आहे? हत्ती. आणि हत्तीला काय म्हटलं आहे? हत्तीला म्हटलं आहे वाघ. मग उत्तर काय येणार? वाघ. पर्याय क्रमांक 4. अशा प्रश्न द्या मॅडम आम्हाला, आम्ही पटकन सोडवू. अर्थ नाही पण अशा प्रश्नांना. जर 7 ऐवजी 4 दिवसांचा 1 आठवडा धरला तर 2014 साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे असतील? 4, 5, 6, 7. किती सोपं आहे पहा बरं. फेब्रुवारी महिन्यात एकूण किती? फेब्रुवारी हे पण 2014 म्हणजे लीप वर्ष नाही, म्हणजे किती दिवस असणार? 28. किती दिवसांचा आठवडा पकडलाय? 4 दिवसांचा. भाग लावा 7 म्हणजे एकूण किती आठवडे येतील? 7 आठवडे येतील. पर्याय क्रमांक 14. सोपा प्रश्न होता. पुन्हा पुढचा प्रश्न घ्या. एक माणूस त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला, तेथून पूर्वीकडे वळून 6 मीटर चालतो, पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो, तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतर पोहोचला असेल? 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर आणि 20 मीटर. बघा, त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 गेला तो, तिथून पूर्वेकडे वळून 6 गेला तो, तिथून पुन्हा दक्षिणेकडे वळून किती गेला तो? 12. तर मूळ ठिकाणापासून तो आता किती किलोमीटरवर आहे? कर्ण आला म्हणजे पायथागोरस प्रमेय आलं. ही बाजू 6 म्हणजे ही पण 6. आता या 20 मधनं 12 गेले, उर्वरित बाजू किती झाली? 8. एक बाजू 8, दुसरी बाजू
सहा, 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, किती आले वर्गमुळात 100, कशाचा वर्ग आहे तो 10 चा, म्हणजे तो मूळ स्थानापासून किती अंतरावर पोहोचलेला आहे 10 मीटरवर। पर्याय क्रमांक दुसरा, सोपा होता प्रश्न, आकृती सोपी, प्रश्न सोपा, उत्तर तर अगदी सोपं, कारण आम्ही त्रिकुट पाठ करून ठेवतो, हो ना। चला घ्या, खालील पर्यायांमधून जुळणारी संख्या शोधा, 10, 13, 22, 40। बघा जुळणारी न जुळणारी येते। हा, खालील पर्यायांमधून न जुळणारी संख्या शोधा, कशी शोधणार? या तर तुम्ही बोलू शकता मॅडम 13 13 होऊ शकत, कारण की ती मूळ संख्या आहे, बरोबर 13 होऊ शकत कारण ती काय आहे, मूळ संख्या आहे। आणि एक लॉजिक काय आहे, 1 अधिक 0 1 1 अधिक 3 4, 2 अधिक 2 4, 4 अधिक 0 4, सगळ्यांची बेरीज 4 येते, ह्याची बेरीज काय आली 1। बरं, ही लॉजिक, ह्या लॉजिक नाही हे आलं, पण जर तुम्ही पर्याय क्रमांक दुसरा म्हणताय तर त्याचं लॉजिक काय येईल, मूळ संख्या। मग जर असं असेल परीक्षेमध्ये तर तुम्हाला मार्क भेटतो, कारण की दोन्ही लॉजिक काय आहे, योग्य आहेत, आणि दोन्ही लॉजिकवर या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यामुळे असं म्हणू नका की मॅडम नक्की आम्हाला, आम्ही काय म्हणायचो, कोणतं लॉजिक योग्य लागेल, तुम्हाला तुमचं लॉजिक जे योग्य लागेल त्याचे मार्क भेटतील, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त जुळवाजुळव करून काही लॉजिक लावायचं नाही। चला घ्या पुढला प्रश्न, परवा म्हणजे शुक्रवारी 7 तारीख आहे, तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चौथ्या दिवसांनी कोणती तारीख येईल, 16 14 12 15। परवा म्हणजे शुक्रवारी 7 तारीख आहे, आहे म्हटलंय म्हणजे काय आहे, भविष्यकाळ। परवा काय तारीख आहे, शुक्रवार आहे, आणि तारीख काय आहे 7। पुढील आठवड्यातील बुधवार नंतर, बघा आता हा, इथे शुक्रवार झाला, गुरुवार, बुधवार, बरोबर 7 तारीख। पुढचा शुक्रवार कधी आहे, 14 ला, याच्या आधीची तारीख 13, याच्या आधीची तारीख 12। पुढील आठवड्यातील बघा आधी, 6 5 हा झाला पहिला आठवडा, 5 6 7 चा। पुढील आठवड्यातील बुधवार नंतर 4 चौथ्या दिवसांनी, 1 2 3 आणि 4, कुठली तारीख येईल, 16 येईल का, तुम्ही सांगा। कोणती तारीख यायला पाहिजे, 4 दिवसांनी असं म्हटलंय त्यांनी, हो ना। मग आता मी तुम्हाला त्या दिवशी लेक्चर मध्ये समजवलं होतं की 4 दिवसांनी जेव्हा असं म्हटलं तेव्हा कसं करायचं असतं, ते 4 दिवशी म्हटलं आहे का, 4 दिवशी म्हटलं असतं तर 1 2 3 4, मग 16 तारीख आली असती, पण 4 दिवसांनी किती तारीख येते, 1 2 3 4, आणि काय येते, 17। पर्याय मध्ये दिसतोय का, मग उत्तर काय येतंय, पर्याय क्रमांक तिसरा, जर का मी पर्याय बदलला तर। ठीक आहे, समजलं व्यवस्थित, 4 दिवसांनी, आणि 4 दिवशी जर बुधवार नंतर, 4 दिवशी 1 2 3 4 16 येतो, पण बुधवार नंतर 4 दिवसांनी काय वार येतो, कुठली तारीख येते, 17 तारीख येते, समजलं। चला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा, 100 99 95 110। सोपय हे पण, बघा काय आहे, 1 × 3 3, 3 × 6 6 5 30 आलं, 3 × 2 3 × 6 24, 144, मग पुन्हा 1 × 2 2, 2 2
पंचे 10 आणि 10 गुणिले 10 100। उत्तर काय आलं? 100। पर्याय क्रमांक पहिला। सगळ्यांचं काय करायचं होतं? आपल्याला गुणाकार करायचा होता। स्टेशनला लाईक करा कंजूस। चला घ्या। घड्याळाच्या दोन काट्यात 12:30 वाजता किती अंशाचा कोन असेल? 105 अंश, 165 अंश, 175 अंश आणि 195 अंश। घ्या। 11n/2 - 30 आहे मॅडम, आम्ही ना उत्तरच पाठ करून ठेवतो, आम्हाला जाम आवडतं ते। हो की नाही रे? तीनशे साठ म्हणजे काय असतं? 0 अंश म्हणजे उत्तर काय आलं? 165। किती अंशाचा कोण होणार? 165 अंशाचा। पर्याय क्रमांक कुठला आला मग आपला? दुसरा। चला पुढला प्रश्न घ्या। जर 1 जानेवारी 2006 ला रविवार असेल तर 1 जानेवारी 2010 ला कोणता वार येईल? सोमवार, बुधवार, शुक्रवार, मंगळवार। पुन्हा दोन्ही पद्धत मी सांगून देते। 1 जानेवारी इथे घेते हा ही पद्धत। 1 जानेवारी 2006 ला वार होता रविवार, 2007 ला वार होता सोमवार, 2008 ला वार होता मंगळवार, 2009 ला वार होता गुरुवार। मॅडम तुम्हाला कळत का मंगळवार नंतर बुधवार येत? पण 2008 हे काय आहे? लीप वर्ष आहे बरोबर। मग लीप वर्ष असलं की वार कितीने पुढे जाणार? 2 ने। साधारण असलं की वार कितीने पुढे जाणार? 1 ने। मग आता पुन्हा 2 नंतर 9 नंतर 10 म्हणजे वार काय आला आपला? शुक्रवार। बरोबर आहे। मग 1 जानेवारी 2010 चा वार काय आला आपला? शुक्रवारचा। ही झाली एक पद्धत। दुसरी पद्धत काय आहे आपली? जर 1 जानेवारी 2006 ला रविवार असणार तर 1 जानेवारी 2010 चा वार काय असेल? बरोबर आहे। 6 ते 10 किती वर्ष? 7, 8, 9, 10 चार वर्ष। त्याच्यातलं लीप वर्ष 1 येत, ते पण कोणतं लीप वर्ष आहे? 2008 च। साधं वर्ष असेल की गुणिले 1, लीप वर्ष असेल की गुणिले 2। बघा साध्या वर्षाला 1-1 ने पुढे गेलेलो आहोत आपण, लीप वर्ष आलं की 2 ने पुढे गेलंय, म्हणून काय लिहायचं? 2। मग 3 1 3 2 1 2 3 अधिक 2 किती होतात? 5। म्हणजेच काय? रविवारच्या पुढे 5 वार। कुठला वार आला आपला? शुक्रवार। कुठल्याही मेथडने करा, जर नवीन असाल तर हीच मेथड वापरा, जेव्हा ह्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल तेव्हा पुढची मेथड वापरायची। या पुढला प्रश्न आपला। सतीश उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो, नंतर तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला चालतो, पुढे पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालतो, तो मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचतो? पूर्वेकडे 7 किलोमीटर, पश्चिमेकडे 3 किलोमीटर, आग्नेयेकडे 4 किलोमीटर आणि ईशान्येकडे 5 किलोमीटर। सतीश उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत आहे, ठीक आहे? बघा सतीश उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत, नंतर तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला येतो, तिथून तो असा रिव्हर्स फिरतो आणि किती येतो? 6 किलोमीटर, ठीक आहे? तेथून तो पूर्व दिशेला जातो, किती जातो? 3 किलोमीटर जातो। तो त्याच्या मूळ ठिकाणी इथून सुरुवात केली होती, बरोबर आहे। मग आता बघा मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला आहे एवढं विचारले आपल्याला। ही बाजू 3, ही पूर्ण 10 आहे, इथून 6 गेले, उर्वरित बाजू 4। एक बाजू 4 आली आणि दुसरी बाजू 3 आली। 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग 9, उत्तर आलं 25। वर्गमुळात 25, कशाचा वर्ग आहे? 5 चा। कोणत्या दिशेला आहे? इथून त्याची दिशा ही आहे। ही कोणती दिशा असते आपली? ईशान्य दिशा, म्हणजे 5 किलोमीटर ईशान्य। पर्याय क्रमांक कुठला बरोबर आला आहे? 5वा। व्हेरी गुड, जमलं, ठीक आहे, बरोबर आले। चला घ्या पुढला प्रश्न घ्या। जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव म्हटले तर बुद्धिमान प्राणी कोणता? कुत्रा, माणूस, मांजर, गाढव, कोण आहे बुद्धिमान? माणूस आहे आणि माणसाला काय म्हटलं आहे? कुत्रा। त्यामुळे उत्तर काय येतो? कुत्रा। पर्याय क्रमांक
पहिला। पुढचा प्रश्न, सहसंबंध ओळखा, मंगळवार शनिवार चैत्र प्रश्नचिन्ह, वैशाख ज्येष्ठ श्रावण भाद्रपद। बघा, मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, चार ने पुढे गेले। चैत्र नंतर वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि काय येतं, श्रावण। पर्याय कुठला आला, तिसरा। बघा, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण, बरोबर। समजला आता? या पुढला प्रश्न पाहूयात। चुलमात शीर्षासन करीत असताना त्याचं तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, पूर्व उत्तर आग्नेय आणि दक्षिण। शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, पश्चिमेकडे आहे। जर तो असा साधा उभा असता, शीर्षासन म्हणजे काय, खाली डोकं आणि वरती पाय, जेव्हा असं असतं तेव्हा दोन्ही हातांची दिशा बदलते, बरं। जर तो नॉर्मल स्थितीत उभा असता तर ही त्याची उजवी बाजू झाली असती आणि ही त्याची डावी बाजू झाली, पण त्याने आता शीर्षासन केलं आहे त्यामुळे काय झाली, ही बाजू उजवी होऊन गेली आणि ही बाजू कुठली झाली, डावी। मग विचारली काय, त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल, त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आली आहे, म्हणजे आता उत्तर दिशा आलेली आहे, म्हणजेच काय, उत्तर हे उत्तर आहे। पर्याय क्रमांक कुठला योग्य आहे, दुसरा। पुढला प्रश्न, 29 मुलांच्या आडव्या रांगेत रोहित हा डावीकडून 17व्या स्थानावर आहे, त्याच रांगेत करण हा उजवीकडून 17व्या स्थानावर आहे, तर दोन्हीच्या मध्ये रांगेतील मुले किती, 4, 3, 5, 7। खूप सोपा प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला आहे, खूपदा परीक्षेमध्ये येऊ शकतो, खूपदा खरंच येऊ शकतो। बघा, रोहित डावीकडून 17वा, डावीकडून 17वा कोण आहे, रोहित, बरोबर आहे। आता उजवीकडून 17वा कोण आहे, करण। 29च लोक आहे म्हणजे इथून 17 आणि 17 34 बसतील, म्हणून करण इथे असेल कुठेतरी। 17वा कोण आहे, करण। मग आता कसं करायचं मॅडम, आम्हाला कसं कळेल यांच्यामध्ये कोण बसलेला आहे। बघा, 17 अधिक 17, 17 रोहितचा आणि 17 करणचा किती झाले, 34, पण रांगेमध्ये बसले किती आहे, 29च जण बसलेले आहेत, 29च जण रांगेत आहेत, बरोबर आहे। म्हणजे किती आलं, 5। यस मॅडम, आमचं उत्तर आलं 5, पण चुकलं का, बरं। आता ह्या 5 मध्ये हा करण पण आलाय, हा रोहित पण आलाय, त्यांनी आपल्याला विचारलं काय आहे, त्यांच्या मध्ये बसलेले किती, म्हणजे फक्त हे लोक पाहिजे, हे जे 5 आलं आहे ते रोहित आणि करणला धरून आलेलं आहे, म्हणजे आता रोहितचा 1 वजा आणि करणचा 1 वजा, म्हणजे वजा 2 करा, यांच्यामध्ये एकूण किती विद्यार्थी बसलेले आहेत, 3 विद्यार्थी बसलेले आहेत। पर्याय क्रमांक दुसरा योग्य। समजलंय, पुन्हा सांगू, 29च लोक आहेत, हा डावीकडून 17वा, हा उजवीकडून 17वा, बरोबर आहे। 17 आणि 17 34, एकूण 29च जण होते, म्हणजे 5 आलेत, बरोबर, 5 आलेत, याचा अर्थ काय झाला आता। मग आमचं उत्तर 5 तर आलं होतं, तुम्ही तरी चूक का म्हणताय, का म्हणतीये मी चूक, हे जे 5 आले त्याच्यामध्ये करण सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये रोहित सुद्धा आलेला आहे, आपल्याला काय पाहिजे, ते दोघं सोडून त्यांच्या मध्ये किती जण बसले हे पाहिजे, म्हणून 5 ना 2 गेले, आले किती, 3, म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक दुसरा 3। या प्रकारचे प्रश्न नेहमी मी घेणार आहे आणि उद्यापासून त्याचे अजून छान प्रश्न येणार आहेत, त्यामुळे उद्यापासून सेशन कोणीही मिस करायचं नाही, ऑन टाइम यायचं, जास्तीत जास्त सेशनला लाईक झाले पाहिजे, जास्तीत जास्त शेअर झाले पाहिजे, ठीक आहे। तर आज आपण इथे थांबूयात विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, जय हिंद। जायच्या आधी ज्यांनी सेशनला लाईक केलं नाही लाईक करून घ्या, तुम्ही कंजूसपणा सोडून द्या, नाही तर मी सुद्धा कंजूसपणा करायला सुरुवात करेल। चॅनलला सबस्क्राईब करत जा, टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या, ज्यांनी बॅचमध्ये ऍडमिशन घेतलं नाहीये लवकरात लवकर बॅचमध्ये ऍडमिशन करून घ्या, खूप छान पद्धतीने बॅचमध्ये टीचिंग होते, ती तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खरोखर महत्वाची आहे। हवं असेल तर तुम्ही ज्यांनी बॅच लावली आहे, ज्यांनी बॅच केली आहे,
त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारू शकता, कशा प्रकारचे नोट्स आहे, कशा प्रकारचे टीचिंग आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे त्यांच्याकडनं हवी तर माहिती करून घ्या, आणि मग खात्री करून मग बॅच लावा, मग एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. ठीक आहे, तर बघा बॅच बद्दल विचार करा. जे कोणी इंटरेस्टेड आहेत बॅच साठी त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, त्या मॅडम तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतील. चला मग, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, ऑल द बेस्ट. उद्या भेटूयात 11 वाजताला.